शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यातून आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो. हे शेतकरी आणि हा जो गड आहे तो जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कुसुंबा या गावातील आहेत आणि यांचं नाव आहे रवींद्र रूपचंद पाटील. हे शेतकरी आहेत आणि 6000 रोपांचा हा प्लॉट आहे. तर जळगाव जिल्ह्यातल्या ज्या पण काही शेतकऱ्यांना काय क्वालिटीचे घड पडतात, कसे पडतात, व्हायरसचा काय विषय, तर हे सगळं बघायचं असेल तर प्रत्यक्ष इथे येऊन बघू शकतात. अन्यथा जर तुम्हाला इथे येऊन शक्य नसेल तर यांची एक युट्यूबवर सक्सेस स्टोरी ती तुम्ही बघू शकता. जळगाव चोपडा बनाना हाऊस टिश्यू कल्चर की रोप असं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला बघता येईल. तर या साधारणतः आज किती महिने पूर्ण होतात? 8 महिने ना? 8 महिने पूर्ण होतात. तर ह्या 8 महिन्यातलं जे काही व्यवस्थापन आहे ते आज आपण यांच्याकडूनच जाणून घेणार आहे. मोठ्याने तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. रवींद्र रूपचंद पाटील. बर. गाव? कुसुंबा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. बर. थोडं पुढे या. आणि पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं? 5 एकर. 5 एकर. आता 5 एकरात कुठली पीक आहे तुमची? सगळी केळीची? 4 रुपये टोटल. अंतर आपण किती ठेवलेलं आहे? 5 बाय 6. तर ही क्षेत्र केळी खाली म्हणजे केळी लागवडीच्या आधी कसं कसं क्षेत्र तयार केलं जरा सांगायचं. आम्ही हरभरा लावलेला होता. बर. लगेच नागटी केली. बर. रोटा मारला. बर. लगेच बेड पाडले. बेड बेडवर लागवड केली. आणि परत पुढं रोपांची लागवड झाली त्याच्यावर. तर बेडवरती लागवड आहे 6 बाय 5 या अंतरावरती आणि रोपांची संख्या 6. तर शेणखताचा आपण एकरी वापर किती केलेला? 3 ट्रॉली. एकरी एकरी 3 ट्रॉली शेणखत वापरलेलं. त्याच्यानंतर आत्तापर्यंत ह्या बागेला भेसळ डोस तुम्ही किती केले? 2. 2च. 2 भेसळ डोस झालेले आहेत आणि शेणखत 1 3 ट्रॉली एवढ्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आहेत. आणि विशेष महत्वाची बाब हा जो घड दिसतोय तो आज 8 ते 8.5 महिने झाले असते. 8 ते 8.5 महिने किंवा 8 झाले. लागवडीचं मला होतं जुलैची ना? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. बरोबर. 8 ते 8.5 महिने पूर्ण होतात आहे. म्हणजे साधारणतः येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यात बऱ्यापैकी सगळा बाग हार्वेस्ट होईल पूर्णपणे. तर अशा पद्धतीचं हे आहे की 10 महिन्यामध्ये हे बाजारात पीक जाणार आहे. रोप लागवडीपासून 10 महिन्यामध्ये ते हार्वेस्टिंगला येणार आहे. अशा पद्धतीचा हा बनाना हाऊस टिश्यू कल्चर की रोपांचा प्लॉट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बघणं शक्य नसेल ते इथं यूट्यूबवरती हे हा प्लॉट पूर्णपणे बघू शकता आणि माहिती घेऊ शकता. नाहीतर काय होतं, बऱ्याच गोष्टीत टिश्यू कल्चर की रोपांची निवड करताना प्रत्यक्ष बघितलेलं नसतं. म्हणजे 4 बोटाचा फरक असतो आपल्या कानामध्ये आणि डोळ्यामध्ये. तो फरक इथं कमी करतोय आणि रवींद्र पाटील यांनी हे सगळं व्यवस्थापन नियोजन केलं. खरं तर म्हणजे फक्त काय रोपांची क्वालिटी आहे आणि रोपं भारी आहेत म्हणून नाही, पण सोबत या शेतकऱ्यांचे कष्ट आणि राबणूक जे आहे ह्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी पण अवलंबून असतात. म्हणजे फक्त 2 गोष्टी नाहीत. एक तर कितीबी भारी स्टँडर्ड क्वालिटीचं रोप असेल आणि त्याला जर व्यवस्थापन नसेल तर तिथंही नुकसान होतं. आणि जर रोप किती पण मॅनेजमेंट तुम्ही एकदम चांगलं दिलेलं आहे आणि रोपामध्ये जर प्रॉब्लेम असतील तर पण तिथे सगळ्या गोष्टी होतात. तर रवींद्र भाऊ, 6000 रोपांच्या प्लॉटमध्ये व्हायरसचं काय तुमची? नाही नाही, म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण एकही रोप इथं व्हायरसचं बघायला आत्ताच्या घडीला तरी नाही आहे. तर ह्या सगळ्या नियोजनात आज फक्त 8.5 महिने पूर्ण होतात. येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये हा बाग पूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाईल आणि ज्या पण शेतकऱ्यांना जळगाव जिल्ह्यातला बघायचं असेल काय क्वालिटी, काय कसे पद्धतीने व्यवस्थापन, तर हे इथे येऊन पण बघू शकतो. तर या सगळ्या नियोजनात आतापर्यंत खर्च किती आलेला आपल्याला? एकरी खर्च समजा यात रोपा आली, काय खत टाकलंय, काय शेणखत, मशागत, मजूर काय लावला असेल, तर एक सगळा मिळून खर्च किती आला असेल? एकरी 70,000. 70,000 रुपयापर्यंतचा इथला खर्च आलेला आहे. आणि सरासरी 25 किलोची जरी रास आपण इथं पकडली तरी एकरी 30 ते 35 टन माल निघतोच की? 30 ते 35 टन माल. आणि हायेस्ट रेट काय बघितलेले तर आपण मस्त, पण मिनिमम जरी पकडलं 10 ते 12 रुपयेपर्यंत तरी पण 3 ते 3.5 लाख रुपये केळीचे इकरी होत होतं. हायेस्ट आत्तापर्यंत तुम्हाला किती रुपये झाले ते इकरी? म्हणजे एकदम चांगला दर मिळाला. मग आता बऱ्याच वर्षापासून केळी करता ना तुम्ही? किती वर्ष झाली केळीचे? केळीला 20 वर्षापासून. 20. तरी पण मग एखादं वर्ष असं झालं का की बाबा हायेस्ट रेट मिळाला होता त्या वर्षी केळीची किती झाली इकरी, असं एक अनुभव काय असेल ते सांगायचे. 5 वर्ष झाले. किती? 1 ते 3 4
तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये रेट हा जो आहे तो मिनिमम जरी आपण पकडला 10 रुपये प्रमाण तरी पण 3-4 लाख रुपये व्हायला काय अडचण नाही. खर्च वाजत जाता ह्या सगळ्या गोष्टी बघता केळी हे आत्ताच्या घडीला म्हणा किंवा हा जर एकदम जुना बेल्ट आहे ना जुना भाग आहे आता 20 वर्षापासून तुम्ही केळी करताय फक्त दुसरी कुठली पिकच घेत नाही हा आणि बाकीचं फेर पालट म्हणून कुठली घेतात पिकं ते सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस परत हरभरा असे आपण काय म्हणू भुसार पिकं घेतात नाही तर मग बागायती पीक म्हटलं तर केळीचंच पीक आहे. तर ज्या शेतकऱ्यांना हा प्लॉट बघायचा असेल तो जळगाव चोपडा कुसुंबा ह्या गावातील हा प्लॉट आहे आणि इथले शेतकरी रवींद्र पाटील यांच्या शेतातून मी या सक्सेस स्टोरीमध्ये इथेच थांबतो. नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत यानंतर आपण भेटूया. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.